मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूबवर आय बी पी एस पॅटर्नला आधारित आपण जिल्हा परिषद भरतीमधील जे आरोग्य सेविका आणि सेवकचं पद आहे त्या पदाकडे त्या ठिकाणी तांत्रिक प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत हा जो भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा भाग आहे ऑलरेडी आपण एक प्रश्नपत्रिका आणि पहिला भाग अपलोड केलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या त्या ठिकाणी अगदी मोफतपणे अगदी दर्जेदार जे मागच्या वर्षी जे वारंवार आलेले प्रश्न आहेत ते मी कवर केलेले आहेत आणि हे सुद्धा प्रश्न जे आहेत ते मागच्या परीक्षेमध्ये प्रत्येक पदासाठी वारंवार आलेले हे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल अवश्य चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण का जेवढे काही प्रश्न आहेत ते अगदी मोफतपणे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीचे दर्जेचे प्रश्न काढून देत आहेत तर लक्षात असू द्या तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि जे उद्या काही कोणत्याही पोस्टला अप्लाय केलं असेल तर त्या त्या पोस्टची आपण तयारी सुरू केलेली आहे ग्रामसेवकचं पेपर टाकलेलं आहे ऑलरेडी इंजिनियरचंसुद्धा पेपर आपण टाकलेला आहे ज्याच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या जेवढे काही पदे आहेत त्या सर्व पदांचे तांत्रिकसुद्धा आपण काही दिवसामध्ये अवेलेबल करून देणार आहोत तर पहिला प्रश्न पहा रक्तातील कोलेस्ट्रोल कमी करणारी वनस्पती कोणती आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये तुळस नावाची जी वनस्पती असते त्याची दरडो सकाळी पाचपणे कावीत म्हणे त्यामुळे जे कोलेस्ट्रोल आहे त्याचं प्रमाण जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवणारी ही वनस्पती आहे तर लक्षात असू द्या आणि कोणत्याही प्रश्नाबाबत जर डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करू शकता तर पुढचा प्रश्न पहा कोणता धातू मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो तर मित्रांनो कॅल्शियम जो धातू आहे तो आपल्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळत असतो जेवढे काही धातू आहेत जे लोहाचं प्रमाण म्हणतो तसेच आयोडीनचं प्रमाण वगैरे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या आहे तर कॅल्शियमचं जे जो 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 प्रमाण आहे ते सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये असतं त्यासोबत महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील जे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे ते कोटा आहे तर नाशिक या गावला आहे आणि याचं एक्सप्लेनेशन वगैरे जर हवं असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा कारण का एका एक प्रश्नासोबत चार ते पाच प्रश्नसुद्धा आपण कव्हर केलेले आहेत आणि तशाबद्दलची तयारी तुम्हाला करूनसुद्धा घेण्यात येणार आहे तर त्वचेच्या थरास या ठिकाणी काय म्हणतात तर त्वचेचे जे बाह्य थर असतं त्याला काय म्हणतात तर लक्षात असू द्या हे जे आहेत इपिडेरिम सॉरी इपिडेरिमस हे जे आहे, इपिडरीम, आहे त्याला असं नाव आहे त्या ठिकाणी कारण का याच्यावर जे काही रोग होतात त्याला म्हणतात इपिडेरिम जे बाहेरचे असतात ते त्याला म्हणतात हे जी त्वचा असते किंवा बाह्य थरास जे असतं ते इपिडेरिमस असं त्याला म्हटलं जातं तसेच पुढे पहा थोडेफार अवघड आहेत परंतु जेवढी जेवढी आपले प्रश्न सॉल्व्ह होत जातील तसे तसे आपण सोपे वाटत जातील तसेच खालीलपैकी कोणत्या जीवाणूजन्य रोगाचा प्रसार हवेमार्फत होत नाही लक्षात असू द्या जे जे रोग आहेत हवेमार्फत पाण्यामार्फत पसरणारे ते संसर्गजन्य असंसर्गजन्य यावरसुद्धा प्रश्न येतात त्यामुळे हे सुद्धा तुम्ही कवर करून घ्या तर रोग, रोग हा जो आहे कोणता रोग कुष्ठरोग हा जो आहे तो रोग जो आहे तो जीवाणूजन्य आहे परंतु तो हवेमार्फत पसरत नाही किंवा होत नाही तर लक्षात असू द्या तसेच मूत्रपिंड निकामी झाल्यास ज्याला आपण किडनी किडनी म्हणतो तर हे जे निकामी झालं किंवा खराब झालं तर माणसाने शक्यतो काय टाळावं किंवा कशाचं प्रमाण कमी केलं पाहिजे कम हो तर जीवनामध्ये जे प्रथिन्यांचं प्रमाण आहे ज्या ज्या पदार्थापासून प्रथिने वगैरे मिळत असतात त्याचं प्रमाण या ठिकाणी कमी केलं पाहिजे कारण का ते शरीरासाठी हानिकारक असतं तसेच थायमीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होत असतो तर मित्रांनो थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होत असतो तर लक्षात असू दे हे जे आहे बेरी बेरी नावाचा आजार हा जो ती आहे तो थायमीनच्या कमतरतेमुळे होणारा हा आजार आहे आणि मी आपण पाहिलं पेलाग्रासुद्धा मी सांगितलेलं होतं आणि रेकेटसुद्धा सुद्धा सांगितलेलं होतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्नपत्रिका पाहिली अस पाहिली नसतील तर पाहून घ्या त्या ठिकाणी एका प्रश्नामध्ये दोन ते तीन प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्यासोबत मुंबई सॉरी महाराष्ट्र जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याची खंडपीठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर नागपूरला आहे तसेच हे जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि पणजी जे की गोव्यामध्ये आहे तर या तीन ठिकाणी याची तीन खंडपीठे आहेत फक्त पुणे या ठिकाणी नाही त्यामुळे हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे आणि अशाच पद्धतीची तयारी पण आपण ती अगदी मोफतपणे तयार करून ठेवलेली आहे तसेच ब्राह्म समाजाची जी स्थापना आहे ती कोणी केली तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेली ही एक ब्राह्म समाजाची स्थापना आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत जर विचार केला तर मित्रांनो सत्यशोधक नावाचा एक समाज होता त्यांनी याची स्थापना केलेली आहे त्यासोबत दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे तर लक्षात असू द्या आणि हे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोपे आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहाव्यास मिळणार आहे स्वामी विवेकानंदांनी एक रामकृष्ण मिशन नावाची एक संज्ञा किंवा समाज किंवा एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे रामकृष्ण मिशन याची तुम्हाला एक संस्थापकच विचारत असतात त्यामुळे यावर तुम्ही जास्त फोकस करा जेवढे काय आहे ते आपण सगळे कवर करणारच आहोत तसेच मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या किती जोड्या असतात तर मनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे कारण का आपल्या विद्यार्थ्यांचा कितपत अभ्यास आहे आणि त्यांना कशा पद्धतीचे प्रश्न पाहिजेत बेसिकपासून का डायरेक्ट आतमधले हे मला कमेंटमध्ये कळून जाईल तसेच पुढचा प्रश्न पाहून घ्या काय आहे नेमका तर राष्ट्रपतीकडून या ठिकाणी लोकसभेत किती सदस्य नियुक्त केले जातात त्याचबरोबर राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये लोकसभेचा विचार केला तर दोन जे सदस्य आहेत ते नियुक्त केले जातात हे जे आहे ते राज्यसभेमध्ये नियुक्त केले जातात लक्षात असू द्या राज्यसभेमध्ये हे दोन जे आहेत ते ॲग्लो इंडियन पक्षाचे असतात तसेच आपल्या जी संख्या आहे कशाची लोकसभेची लक्षात असू द्या लोकसभेची संख्या किती आहे लोकसभेची जास्तीत जास्त संख्या पाचशे बावन्न आहे सध्याला पाचशे पंचेचाळीस आहेत तसेच राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेची जी संख्या आहे ती किती आहे दोनशे पन्नास आहे तसेच आपल्या महाराष्ट्राकडे वळूयात या राज्य लोकसभेवर आपले जे सदस्य आहेत ते अठ्ठेचाळीस निवडून दिले जातात लोकसभेवर सॉरी राज्यसभेवर एकोणीस दिले जातात त्यासोबत मित्रांनो हे जे आहे हे एम एच चा आकडा आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आहे तसेच महाराष्ट्राचं जे विधान परिषद किंवा विधिमंडळ आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्र विधान परिषद विधान परिषद लक्षात असू द्या याची जी संख्या आहे ती किती आहे तर अठ्याहत्तर आहे याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्याच जर बाबतीत विधानसभेचा विचार केला विधानसभा याच्यामध्ये किती सदस्य आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत तर अशा प्रकारचे हे आकडे आहेत त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि राज्यसभेचा विचार केला याच्यामधले जे दोनशे अडतीस आहेत ते वेगवेगळ्या प्रांतातून नियुक्त केले जातात आणि जे बारा आहेत ते हे राष्ट्रपती नियुक्त करत असतो आणि याच्यामधले जे दोन सदस्य आहेत ते अॅग्लो इंडियन समाजाचे असतात जे की लोकसभेमध्ये राष्ट्रपतीमार्फत हे नियुक्त केले जातात तर हे थोडं कन्फ्युजन आहे परंतु चांगल्या पद्धतीनं हे तुम्ही समजून घ्या कारण का याच्यावर शंभर मोठं की कुठे ना कुठं आयोग टाकत आहे प्रश्न तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून ओळखतात तर लक्षात असू द्या ॲडमचं ॲप्पल म्हणून कशाला ओळखलं जातं तर यकृतला ओळखलं जातं आणि ही जी सर्वात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरातील जिचं वजन जवळपास दीड किलोचं आहे मित्रांनो किंवा एक पॉईंट तीनशे असं जवळपास आहे तसेच मानवी शरीरात मणुक्यांची संख्या किती असते तर मानवी शरीरामध्ये एकूण मणुके किती आहेत तर लक्षात असू द्या हे जे मणुके आहेत आपल्या मानवी शरीरामध्ये ते तेहतीस आहेत गायींच्यामध्ये चौदा असतात म्हणजे वेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळ्या असतात पण फक्त आपण मानवाचं घेतलेलं आहे तर मानवी शरीरामध्ये मणुक्यांची जी संख्या आहे ते तेहतीस आहे आणि हे जे सात आहेत ते कशामध्ये असतात तर हे जे आहेत सात हे फक्त आणि फक्त मानेमध्ये असणारी संख्या आहे तर बाबतीत कन्फ्यूज होऊ नका त्यासोबत शेवटचा प्रश्न मानवाने बनवलेला पहिला कृत्रिम धागा कोणता आहे तर रेऑन नावाचा जो धागा आहे तो मानवाने सर्वप्रथम बनवलेला धागा आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या अशा पद्धतीचे हे आपण पंधरा प्रश्न कव्हर केलेले तर आहेतच त्यासोबत जशी जशी परीक्षा जवळ येईल तेवढे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्याच्यासोबत जेवढे काही एक्सप्लेनेशन आपणास मिळेल तेवढंसुद्धा मी ते सुद्धा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर लक्षात असू द्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करून घ्या आणि याची जी पी डी एफ आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला आपण अपलोड केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांना कारण का त्यांनासुद्धा कळून जाऊ द्या की अशा पद्धतीची तयारी आपण अगदी मोफतपणे अगदी दर्जेदार पद्धतीने करून घेत आहोत तर पाहतं आपलं आवडतं यूट्यूब हे चॅनल धन्यवाद मित्रांनो